नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण अपूर्णांक बेरीज हा घटक अभ्यासणार आहोत। पाया समान असताना अपूर्णांकाची बेरीज करणे। प्रश्न क्रमांक एक, 8/5 अधिक 6/5 बरोबर किती। आता या ठिकाणी या अपूर्णांकाची बेरीज करत असताना आपण जर बघितलं तर पाया किती आहे, 5 आहे, तर फक्त आपल्याला अंशाची बेरीज करायची असते। फक्त अंशाची बेरीज 8 + 6/5। आता या ठिकाणी 8 आणि 6 किती झाली, तर या ठिकाणी 8 आणि 6 = 14 झाले आणि छेदामध्ये 5। आता या ठिकाणी आपलं उत्तर काय येणार आहे, तर 14/5। याच पद्धतीने आपण पुढील प्रश्न घेऊयात। प्रश्न क्रमांक 2, 14/7 + 7/7 बरोबर किती। तर आता अंशाचीच बेरीज होईल, कारण छेदामध्ये किती आहे, पाया 7 आहे। 14 + 7/7 आहे। 14 आणि 7 किती झाले, 21 आणि छेदामध्ये 7। जर 7 ने वरती अंशाला भाग जात असेल तर आपण भाग देऊ शकतो। पुन्हा 7 × 1 = 7 आणि 7 * 21 म्हणजे याचं उत्तर किती आलं, तर 3 आलेलं आहे। प्रश्न क्रमांक 3, 14/8 + 3/8 + 2/8 बरोबर किती। तर पाया समान आहे, तर त्यासाठी आपल्याला अपूर्णांकाची बेरीज करताना अंशाच्या अगोदर बेरीज करावी लागेल। 14 + 3 + 2/8 आहे तसे लिहावे लागतील। नंतर अंशाची बेरीज करून घेऊयात आपण। 14 + 3 = 17, 17 + 2 = 19 / 8 आपलं उत्तर येईल, 19/8। प्रश्न क्रमांक 4, 4/10 + 6/10 + 5/10 बरोबर किती। आता या ठिकाणी पाया समान आहे, तर तो एकदाच आपण छेदामध्ये घेतो आणि अंशाची बेरीज आपण वरती घेणार 4 + 6 + 5। आता याची बेरीज करूयात आपण या ठिकाणी। 6 + 4 = 10, 10 + 5 = 15, 15/10। आता या ठिकाणी जर बघितलं अंशाने छेदाला 5 ने भाग जाईल, मग 5 ने भाग देऊयात आपण। 5 * 3 = 15 आणि 5 × 2 = 10, तर याचं उत्तर येईल 3/2। प्रश्न क्रमांक 5, 15/5 + 20/5 + 10/5 + 5/5। आता या ठिकाणी पाया समान आहे, फक्त अंशाची बेरीज 15 + 20 + 10 + 5 छेदस्थानी किती येतील, 5। पुन्हा बेरीज करूया आपण, 15 आणि 20 किती झाले, 35 + 10 + 5 = 15 / 5। 35 आणि 15 किती झाले या ठिकाणी, 50 / 5। पुन्हा आपण या ठिकाणी भाग द्यायचा आहे, 5 × 5 = 5, 5 × 10 = 50, उत्तर येईल 10। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाया समान असताना अपूर्णांकाची बेरीज कशी करायची तो भाग अभ्यासला आहे। तर अशाच पद्धतीने पाया असमान असताना अपूर्णांकाची बेरीज कशी करावी हा व्हिडिओ आपण पुढील भागामध्ये अपलोड करणार आहोत। धन्यवाद।